महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी समोर आली. राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे, तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला मतमोजणी केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. पण OBCच्या राजकीय आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नसल्याने या निवडणुका देखील OBCच्या आरक्षणाशिवाय पार पडणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होते. या निवडणुका नेमक्या कधी घेतल्या जातील असा प्रश्न अनेकांना पडला होता. विशेष म्हणजे OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून या निवडणुकींचा मुद्दा प्रचंड गाजला होता. OBC आरक्षणाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही, पण सुप्रीम कोर्टाने या निवडणुकांबाबत महत्त्वाचा आदेश दिला होता. पावसाचे नियोजन करून 8-15 दिवसात निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या होत्या. कोर्टाने 10 मार्चला याबाबत निर्णय दिला होता. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होणार असल्याने भर पावसात या निवडणुका होण्याची चिन्हे दिसत आहेत. 20 जुलैपासून सुरू होणारी या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार. लगेच 22 आणि 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नाम निर्देशन पत्र भरायची आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे. औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.